नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये स्वागत करते आज आपण गणेशोत्सव स्पेशल भागात पान मोदक कशाप्रकारे बनवायचे ते पाहूया चला तर मग सुरुवात करूया इथे मी विड्याची सात ते आठ पानं घेतलेली आहेत अशा पद्धतीची अगदी हिरवीगार ताजी पानं आपल्याला घ्यायची आहेत तर ही पानं आता आपण अगदी बारीक तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत व यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी गॅसवरती एक जाडपोडाची कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आता साधारण दोन चमचे साजूक तूप टाकते तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये इथे मी दोन कप हा ओला नारळ अगदी बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे नारळावरचं काळ साल मी काढून घेतलेलं आहे आता हे नारळ आपल्याला तुपावरती मंद आचेवरती छान तीन ते चार मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते पहा नारळ आपलं बऱ्यापैकी परतून झालेलं आहे तर नारळ परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये साधारण मोठे चार चमचे मिल्क पावडर टाकते तर मिल्क पावडर देखील खोबऱ्यासोबत व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचे आहे आता मी यामध्ये दोन कप नारळासाठी एक कप पिटी साखर वापरत आहे पिटी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे पहा साखर देखील आपण व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे मिक्स झालेली आहे आता आपण मगाशी जी विड्याची पानं मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ते पहा अगदी छान हिरवागार असा रंग आलेला आहे मिश्रणाला तर आपलं हे मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण स्टफिंग तयार करून घेऊयात स्टफिंग करण्यासाठी इथे मी एक बोल घेतलेला आहे त्यामध्ये आता दोन चमचे गुलकंद घेऊयात आता यामध्ये मी दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकते आहे तर हे डेसिकेटेड कोकोनट मी सुक्या खोबऱ्याचं वरचं साल काढून अगदी खोबरं बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एक चमचा टूटी फ्रुटी टाकली एक चमचा जी गोडबडी शेप मिळते बाजारात ती टाकलेली आहे अर्धा चमचा वेलची पूड व थोडंसं यामध्ये जायफळ किसून टाकायचं आहे जायफळामुळे मोदक अतिशय चवीला छान होतात तर आता हे आपलं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मोदकासाठीचं लागणारं स्टफिंग हे आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण मोदक बनवायला घेऊयात तर आपलं हे खोबऱ्याचं मिश्रण देखील गार झालेलं आहे मोदक करण्यासाठी मी त्याचा एक साचा घेतलेला आहे त्यामध्ये गार्निशिंगसाठी इथे मी जे गोडबडी शोप आहे ते टाकते आहे म्हणजे मोदक आपल्या दिसायला अतिशय छान दिसतो तर यामध्ये आता आपण हे सारण अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने जितकं बसेल तितकं आपल्याला ह्यामध्ये सारण टाकायचं आहे तिन्ही खणांमध्ये सारण टाकल्यानंतर आता आपण या मध्यभागी थोडंसं स्टफिंग भरणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला स्टफिंग भरायचं आहे अशा पद्धतीने खालील बाजूने देखील आपल्याला थोडंसं सारण भरून छान असा आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा मोदक साच्यामध्ये तयार करून घ्यायचा आहे ते हे पहा मस्त अतिशय छान सुबक व सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीने मी, मी बाकीचे मोदक देखील करून घेते तुम्हाला आणखीन एक मोदक मी करून दाखवते तर तयार झाले आहेत आपले हे छान असे सुंदर पान मोदक तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या रे, नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय